राज्यामध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून बार्शी शहर आणि तालुक्यात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. 2 दिवसात बार्शी मंडळात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बार्शी तालुक्यातील नदी ओढे नाल्यांना पूर आला आहे. बार्शी शहरात अनेक भागात पुराचं पाणी शिरलं आहे. बार्शी तुळजापूर धाराशिव रस्ता घोर ओढ्याला पाणी आल्यानं वाहतुकीसाठी बंद झाला होता. तर बार्शी तुळजापूर धाराशिव रस्त्यावरील घोर ओढ्याला पुलावरील पाणी आल्यामुळं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्यानं प्रवाशांची पाण्यातून जीवघेणी कसरत सुरू होती. ही दृश्य आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची पाहतोय. या ठिकाणी सलग 2 दिवस पावसाने जोर धरला आहे आणि या ठिकाणचे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर छोट्या मोठ्या पुलांवरती पाणी आल्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली आणि नागरिकांची या ठिकाणी जीवघेणी कसरत सुरू आहे. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी 2 दिवसापूर्वी अक्कलकोटमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. त्यानंतर आता बार्शीमध्ये पावसानं जोर धरला आहे.